घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉटला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। चुकीचे औषध दिल्यामुळे मृत्यू झालेल्या नेहाचा दफन केलेला मृतदेह तब्बल 8 महिन्यांनी काढला बाहेर। कल्याण पूर्वेतील गोविंदवाडी परिसरात सौ मुन्नी सहानी या कुटुंबासह राहतात, तर ह्याच भागात गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांचे हसन नावाचे क्लिनिक आहे। सौ मुन्नी सहानी यांची लहान मुलगी नेहा आजारी असल्याने 5 जुलै 2021 रोजी हसन क्लिनिक मध्ये दुपारच्या सुमारास मुलीला घेऊन उपचारासाठी गेल्या होत्या। त्यावेळी तिची तपासणी करून डॉक्टर मोहम्मद अन्सारी यांनी डॉक्टर आलम यांच्या लेटर हेडवर नेहाला औषधे लिहून देत त्या औषधांचे नेहाला सेवन करण्यास तिच्या आईला सांगितले। या चुकीच्या औषधांचे सेवन केल्याने नेहाचा मृत्यू झाल्याचा ठपका नेहाच्या आई वडिलांनी डॉक्टर वर ठेवला होता। तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला नसल्याने मुलीच्या आई वडिलांनी न्यायालयात धाव घेत संबंधित डॉक्टर वर गुन्हा दाखल करून आपल्या मुलीचा मृत्यू कशामुळे झाला आहे याची तपासणी करण्यासाठी मुलीचा मृतदेह बाहर काढून त्याची तपासणी केली जावी अशी मागणी केली। मेरी 1.5 साल की लड़की थी, तो मेरी 1.5 साल की लड़की को आंसरी डॉक्टर ने 8 महीना पहले दवा दिए थे, तो मेरी लड़की ऑफ हो गई। पुलिस के पास गए तो पुलिस लोग ने FIR नहीं लिखे, तो हम लोग प्राइवेट केस से कोर्ट में गए, तो कोर्ट से FIR दर्ज हुई हम लोगों की। कोर्ट ने आदेश दी उनको क्या कबर खोद के बच्चा निकालो करके, तो कबर खोदे और मुंबई गया उसका फॉरेंसिक होने के लिए। देखेगा अभी हम लोग को कोर्ट से मांगे कि हम लोगों का न्याय मिलना चाहिए, बस हम लोगों को और कुछ भी नहीं चाहिए। मुलीच्या मृत्यूनंतर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये उत्तर तपासणीसाठी घेऊन गेले असता मुलीच्या आई वडिलांनी विरोध करून उत्तर तपासणी नाकारताच मुलीचा मृतदेह दफन केला होता। मात्र मुलीचा मृत्यू कशाने झाला हे समजण्यासाठी पुन्हा आई वडिलांनी मृतदेह बाहेर काढून तपासण्यात यावा असा आग्रह धरला। त्यानंतर पोलिसांनी प्रांत अधिकारी यांच्या आदेशानंतर नायब तहसीलदार बांगर यांच्या उपस्थित पोलीस आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी नेहाचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढला। आता मृतदेहाच्या हाडांचे सॅम्पल घेऊन मुंबईतील कलिना येथील फॉरेन्सिक लॅबला पाठविला आहे। फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतर मुलीच्या मृत्यूचे कारण बाहेर आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल। या केसमध्ये जुलै महिन्यात मुलीचा मृत्यू झाला होता, त्याच्यामध्ये आई वडिलांचा डॉक्टरांविरुद्ध आरोप होता, परंतु सदरचं मुलीचं प्रेत जेव्हा रुक्मिणीबाईला गेलं तेव्हा त्यांनी विनंती केली होती डॉक्टरांना पोस्टमार्टम न होण्यासाठी, परंतु आता त्याच्या विरुद्ध डॉक्टरांविरुद्ध 304, 406 आणि वैद्यकीय व्यवसाय अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदरचं प्रकरण आरोपीला अटक होणे बाकी आहे, न्यायप्रविष्ट आहे। त्या अनुषंगाने परत 8 दिवसापूर्वी मुलीच्या आईवडिलांनी तिचं पोस्टमार्टम होण्यासंबंधात पोलिसांना विनंती केली, त्या अनुषंगाने पोलिसांनी कल्याणचे प्रांत अधिकारी यांच्या आदेशानुसार सदरचं प्रेत उकरून काढून त्याचं पोस्टमार्टम करण्यासाठीचं म्हणून JJ हॉस्पिटलला रवाना केलं आहे। पोस्टमार्टमचं कारण याच्यातून समजू शकेल, त्यानंतर योग्य तो तपास आणि कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। धन्यवाद।